सटाणा तालुक्यातील हरणबारी धरण क्षेत्रात होणाऱ्या बोटिंग क्लब व बोटिंग ट्रेनिंग सेंटर तसेच मांगीतुंगी येथील हेलिपॅड कामाच्या जागेची आमदार दिलीप बोरसे यांनी अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी पाहणी केली. राज्य शासनाच्या सूचनेनुसार हा पाहणी दौरा पार पडला असून पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांची लवकरच मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साहजिकच यामुळे तालुकावासियांमध्ये नवं चैतन्य पसरले आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण क्षेत्रात बोटिंग क्लब व बोटिंग ट्रेनिंग सेंटर तयार करण्याबाबत आमदार बोरसे यांनी राज्य शासनास प्रस्ताव दाखल केला होता. यासोबतच मांगीतुंगी येथील हेलिपॅड निर्मितीबाबतचा प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावांबाबत राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली असून हरणबारी येथील बोटिंग क्लब व बोटिंग ट्रेनिंग सेंटरसाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटकांना बोटिंग करण्यासोबतच त्याबाबतचे प्रशिक्षणही उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे इथून जवळच असलेल्या सुप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे अत्याधुनिक हेलिपॅड तयार करण्यात येणार असून त्यासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या हेलिपॅडची एअर कनेक्टिव्हिटी थेट मुंबई दिल्लीशी राहणार आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी निवास मॉल व अन्य अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह परदेशातील सर्वसामान्य व VIP पर्यटक मांगीतुंगीशी आणि पर्यायाने तालुक्याशी जोडले जाणार आहेत. प्रत्येकी 5 एकर जागेवर विकसित होणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांमुळे बागलाण तालुका पर्यटनाच्या जागतिक नकाशावर ठळकपणे पुढे येणार आहे. साहजिकच यामुळे तालुक्याच्या विकासालाही मोठा हातभार लागणार आहे. राज्य शासनाने अधिकाऱ्यांना सूचित करून आमदार बोरसे यांच्या समवेत जागेची पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार कैलास चावडे तसेच जलसंपदा व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार बोरसे यांच्या समवेत दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल लवकरच सादर केला जाणार असून या दोन्हीही महत्वाकांक्षी प्रकल्पांची लवकरच मुहूर्तमेढ लागण्याबाबत अपेक्षा वाढीस लागली आहे. त्यामुळे साहजिकच तालुकावासियांमध्ये नवं चैतन्य पसरले असून आमदार दिलीप बोरसे यांच्या कल्पकता आणि पाठपुराव्याबाबत विशेष कौतुक होत आहे.